नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा विषय बुद्धिमत्ता यामधील तर्कसंगती व अनुमान या घटकातील स्वाध्याय चार पॉईंट एकमधील प्रश्न क्रमांक सहा ते प्रश्न क्रमांक दहा हे प्रश्न सोडवून घेणार आहोत प्रश्न एक ते पाच हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत ते आपल्या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता प्रश्न सहावा बघा इथे चिंटू आणि पिंकी यांच्या वयामध्ये चार वर्षाचे अंतर आहे सहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय अठ्ठावीस वर्षे असेल तर आज पिंकीचे वय किती असेल बघा इथे आपल्याला चार पर्याय दिलेत आपण हे प्रश्न सोडवून घेऊया सगळ्यात महत्वाचं असे प्रश्न सोडवताना काय करायचं आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि ज्या त्या प्रश्नामध्ये दिलेली माहिती व्यवस्थित आपण लिहून घ्यायची आहे बघा आपण सोडवून घेऊया प्रश्न बघा इथे सगळ्यात पहिल्यांदा काय दिले चिंटू आणि पिंकी यांच्या वयामध्ये चार वर्षाचे अंतर आहे मग बघा चिंटू आणि पिंकी यांच्या वयातील अंतर किती आहे चार वर्ष आहे सहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय आहे अठ्ठावीस वर्ष आपल्याला प्रश्न काय विचारले तर आज पिंकीचे वय किती असेल आता बघा हे सहा वर्षानंतरचं अठ्ठावीस वर्ष आहे मग आपल्याला आजचं करायचं हे सहा वर्ष म्हणजे पुढे सहा वर्ष आहेत मग आजचं वय जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला सहा वर्ष काय करावं लागेल मागे यावं लागेल मग बघा हे चिंटूचं सहा वर्ष आणि हे पिंकीचं सहा वर्ष आजचं वय करण्यासाठी आपण मागे आलो मग हे किती झाले सहा आणि सहा बघा सहा अधिक सहा बरोबर किती झाले बारा म्हणजे या अठ्ठावीस मधून आपल्याला बारा वर्ष काय करायचे मागे जायचे आहेत कारण हे सहा वर्षानंतरच आहे आणि आजचं वय आपल्याला करायचं आहे मग हे सहा आणि हे सहा एकूण झाले बारा मग बारा वर्ष आपल्याला काय करायचे अठ्ठावीस मधून वजा करायचे करायच्यात आठातून दोन गेले इथे राहिले सहा दोनातून एक गेले इथे राहिले एक म्हणजे किती आले सोळा वर्ष आले बरोबर आहे आणि आपल्याला सगळ्यात पहिली माहिती काय सांगितली त्या दोघांमधलं अंतर किती आहे चार वर्ष आहे मग या सोळा वर्षातून आपण हे चार वर्ष काय करूया वजा करूया सोळ्यातून जर चार केले तर इथे किती राहतात बारा वर्षे आता हे बारा आहे हे दोघींचं आहे एक चिंटूचं आणि पिंकीचं आहे मग याचं आपण काय करायचंय करायचं आहे मग इथे बघा बाराला आपण काय करायचं करायचं करायचंय त्यासाठी दोन्ही भाग घालवायचे मग बेसक बारा बारातून बारा गेले शून्य मग किती आलं सहा मग बघा हे चिंटूचं सहा वर्ष आणि हे पिंकीचं सहा वर्ष दोघींचं निम्मन दोघांचं निम्मन मग केलं सहा वर्ष सहा वर्ष आता आपल्याला माहिती आहे चिंटू आणि पिंकी यांच्या वयातील अंतर हे वर्ष म्हणजे या दोघांपैकी एक जण कुणीतरी चार वर्षाने काय आहे बर मोठं आहे बरोबर आहे मग आपण काय करूया चिंटू मध्ये काय करूया चार वर्ष ऍड करूया आता आपल्याला माहीत नाहीये चिंटू किंवा पिंकी मी आपलं हे सहज असं लिहिलंय आपल्याला माहीत नाहीये की हे चिंटूचं एक आहे पिंकीचं आहे तसं काही सांगितलेलं नाही आहे मग आपण काय करायचं सहा अधिक चार काय करायचं इथे किती आलं हे दहा वर्ष आणि एकाचं कुणाचं तरी किती आहे ते वर्ष सहा वर्ष मग नेमकं आपल्याला कुणाचं ते माहीत नाही आहे बघा सहामध्ये चार वर्षाचं अंतर एका वयामध्ये आपण मिळवलं दहा वर्ष झालं आणि एकाचं वय आहे सहा वर्ष मग आपल्याला नेमकं माहीत नाही की हे वर्ष कुणाचं आहे ते म्हणून मी इथे बघा तर आज पिंकीचं वय किती तर किती एक तर सहा वर्ष असू शकतं किंवा ते दहा वर्षे असू शकतं बघा आपली उत्तरं आलेली आहेत सहा वर्ष किंवा दहा वर्ष मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातवा प्रश्न बघूया कविता सविता व सलमा यांच्या वयांची बेरीज चार वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्षे होती तर चार वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल बघा इथे दिलेली माहिती कविता सविता आणि सलमा यांच्या वयांची बेरीज चार वर्षापूर्वी किती आहे अठ्ठावीस वर्षे मग इथे चार वर्षापूर्वी कविता सविता आणि सलमा ह्याला मी काय देतात इथे नामं लिहित बसते मी ते एक्स अधिक वाय अधिक झेड देते मग या तिघींच्या वयांची बेरीज किती आहे चार वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्ष होती बरोबर आहे आता आपल्याला काय सांगितले चार वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती प्रत्येकाचं काढायचं नाही आपल्याला तिघांचीच बेरीज विचारली मग मला सांगा हे चार वर्षापूर्वी अठ्ठावीस आहे मग आपल्याला आधी आजचं काढायचं असेल तर चार वर्ष आपल्याला काय करावं लागेल पूर्वी आहे मग चार वर्ष आपल्याला पुढे जावं लागेल मग कविता चार वर्ष सविता चार वर्ष आणि सलमा पण चार वर्ष बरोबर आहे मग बघा चार आणि चार आठ आठ आणि चार बारा म्हणजे हे काय झालं बारा आजचं वय काढण्यासाठी ह्यांची हिचे चार वर्ष वाढले हिचे चार वर्ष वाढले आणि हिचे पण चार वर्ष वाढले म्हणजे एकूण वर्ष किती वाढले बारा वर्ष झाले बरोबर आहेत मग अठ्ठावीस अधिक बारा मग किती होतात आठ आणि दोन दहा हसनाला एक दोन तीन चार किती झाले हे चाळीस वर्ष झाले आजचं वय बरोबर आहे आता आपल्याला काय विचारले चार वर्षांनंतरच्या विचारले चार वर्षांनंतर मग चार वर्षानंतर अजून याच्यामध्ये चार वर्ष कविता अजून चार वर्ष आणि चार वर्ष वाढणार आहेत सविताचे पण अजून चार वर्षाने चार वर्ष वाढणार आहेत आणि सलमाचे पण अजून चार वर्षाने चार वर्ष वाढणार मग बघा चार आणि चार आठ आठ आणि चार बारा मग अजून याच्यामध्ये काय होणार आहे बारा वर्ष ॲड करायचे बेरीज करायची मग आता शून्य अधिक दोन दोन मग चार आणि एक किती पाच मग किती वर्ष झाले अजून चार वर्षानंतर त्या तिघींच्या वयांची बेरीज किती होते बावन्न वर्ष मग बघा इथे पर्याय आहे बावन्न पर्याय क्रमांक चार बघा प्रश्न सोपे आहेत फक्त काळजीपूर्वक वाचायचं आहे आठवा प्रश्न बघा किरण माणसीपेक्षा बारा वर्षांनी मोठा आहे जेव्हा त्यांच्या वयाची बेरी चोवेचाळीस वर्ष होईल तेव्हा माणसीचे वय किती असेल बघा किरण मानसीपेक्षा बारा वर्षांनी मोठा आहे म्हणजे आपण किरण ते काय करायचं आहे अधिक बारा करायचं कारण हा मोठा आहे बरोबर आहे जेव्हा या दोघांच्या वयांची बेरीज चव्वेचाळीस वर्ष होईल काय सांगितले चव्वेचाळीस वर्ष होईल त्यावेळेस मानसीचं वय विचारलं आपल्याला मानसीचं काढायचं आहे मग आता काय करायचं हे चव्वेचाळीस तर आपल्याला आहे दोघांची बेरीज ज्यावेळेस चव्वेचाळीस होईल त्यावेळेस मानसीचं वय मग आता आपल्याला आहे किरण मानसीपेक्षा बारा वर्षांनी मोठे याच्यातून आपण आधी काय करायचं बारा वजा करून घेऊया मग चारातून दोन गेले इथे राहिले दोन चारातून एक गेले इथे राहिले तीन म्हणजे किती आलं बत्तीस आलं हो आता हे बत्तीस म्हणजे या दोघांचं मिळून आहे मग काय करायचं आपण या बत्तीसला दोन भागून घ्यायचं मग बघा बे एके बे तिनातून दोन गेले एक राहिला वरून घेतले दोन बेसक बारा बारातून बारा, बारा गेले इथे राहिले शून्य आता किती आले मग मुँग सोळा मग बघा हे किरणला सोळा आणि हे मानसीचे सोळावे बरोबर आहे आता आपल्याला माहिती आहे माणसीपेक्षा किरण बारा वर्षाने मोठं आहे मग हे जे आपण अधिक बारा आहेत ते आपण हे काय करायचे ह्याच्यामध्ये बारा मिळवायचे मग आता हे किरणचं वय निघेल मग सहा आणि दोन किती झाले आठ आणि एक आणि एक दोन म्हणजे किरण आहे तो अठ्ठावीस वर्षाचा आहे आणि मानसीचं वय किती आहे सोळाच वर्ष आहे मग आपल्याला मानसीचं वय विचारलं आहे मग मानसीचं वय आहे सोळा वर्षे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न नववा प्रश्न बघा कुसुमाजीचे वय त्यांच्या तीन नातींच्या वयाच्या एवढे आहे त्या चौघींच्या वयांची सरासरी पंचेचाळीस वर्षे असेल तर कुसुमाजीचे वय किती बघा इथे दिलेल्या माहितीनुसार कुसुमाजीचे वय तीन नातींच्या वयांच्या बेरजे एवढे आहे बरोबर आहे तीन नातींच्या वयांच्या बेरजे एवढ्या आहे मग आता काय सांगितलं आपण असं करू शकतो की नाही बघा आता आपल्याला काय विचारले कुसुमाजीचंच वय काढायचं आहे बरोबर आहे मग इथे काय लिहू शकतो आपण कुसुम आजीचे वय बघा आता कुसुम आजीचे वय आणि काय सांगितले अधिक इथे पण कुसुमाजीचंच वय लिहायचंय कुसुम आजीचे कुसुमाजी बरोबर आहे आता इथे मी का कुसुमाजी लिहिलं दोनदा बघा काय सांगलं आपल्याला कुसुमाजींचं वय आहे ना ते तीन नातींच्या वयांच्या बेर्जे एवढ्या बरोबर आहे मग आपण इथे आपल्याला कुसुमाजीचं वय काढायचं आहे आणि मला सांगा मी हे लिहिलं काय किंवा हे लिहिलं काय बरोबर आहे ना म्हणजे कुसुमाजीचं वय बरोबर तीन नातींचं वय तीन नातींचे वय बरोबरच कुसुमाजीचं वय मग इथे पण मी कुसुम कुसुमाजीच लिहिलं बरोबर आहे मग आता आपल्याला सांगा हे कुसुमाजी आणि अधिक कुसुमाजी मग इथे काय झालं दोन कुसुमाजी झाल्या बरोबर आहे काय झाल्या दोन कुसुमाजी झाल्या आता काय करायचं आता आपल्याला पुढची दिलेली माहिती काय सांगितलेली आहे या चौगींच्या वयांची सरासरी किती आहे पंचेचाळीस वर्ष आहे बरोबर आहे या चौगींच्या वयांची सरासरी आहे पंचेचाळीस वर्ष मग आपल्याला माहिती आहे दोन आणि ह्या चौगी आता या चौगी पण आल्या बघा या तीन नाती म्हणजे आपण कुसुमाजीच घेतलंय आणि हे कुसुमाजी म्हणजे हे चौगी झाल्या की नाही मग दोन गुणिले सरासरी किती आहे पंचेचाळीस आहे मग दोन गुणिले पंचेचाळीस मग आपल्याला मिळते गुणाकार पाच जुने दहा हा चला एक चार जुने आठ आठ आणि एक नऊ किती आलं नव्वद वर्षे मग कुसुमाजीचं वय किती आहे नव्वद वर्षे मग नव्वद वर्षे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक बघा दिलेल्या माहितीनुसार स्वाती क्रांतीपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे माहिती मी स्वाती आणि क्रांती लिहिलं आता स्वाती आहे ते आठ वर्षांनी मोठी आहे म्हणून मी ते अधिक आठ लिहिलं बरोबर आहे आणि काय सांगितलं त्या दोघींच्या आजच्या वयांची बेरीज चव्वेचाळीस वर्षे आहे त्या दोघींची बेरीज किती आहे स्वाती आणि क्रांती यांच्या वयांची बेरीज किती आहे चव्वेचाळीस आहेत आणि आपल्याला माहिती आहे स्वाती आठ वर्षांनी मोठी आहे मग आपण काय केलं पाहिजे या चव्वेचाळीसमधून आठ आपण काय केलं पाहिजे वजा केलं पाहिजे मग बघा चौदातून आठ गेले तर इथे किती येतात इथे येतात सहा आणि इकडचं ह्याचं तिकडे गेल्या मग इथे राहिले तीन म्हणजे किती वर्ष राहिले छत्तीस वर्ष राहिले बरोबर आहे हे दो छत्तीस वय हे काय आहे स्वाती आणि क्रांतीचं दोघांचं आहे दोघींच आहे बरोबर आहे मग छत्तीसला आपण काय करायचंय दोन्ही भागायचं आहे मग दोन मग बे एके बे तिनातून दोन गेले इथे राहिला एक वरून घेतले सहा बे आठ सोळा सोळातून सोळा गेले बाकी आली शून्य मग किती आलं इथे अठरा मग आता इथे बघा हे स्वातीला अठरा वय आणि हे क्रांतीचं अठराव्या आता आपल्याला काय सांगितले स्वाती क्रांतीपेक्षा आठ वर्षाने मोठी आहे मग हे आपण जे मगाशी ते कट केले होत्या त्या आठ आपण काय करायचे स्वातीच्या वयामध्ये मिक्स करायचे बरोबर मग आता बघा अठरा अधिक आठ बरोबर बघा आठ आणि आठ सोळा हा चाल आला एक एक आणि एक, 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 एक दोन किती झाले सव्वीस वर्ष म्हणजे स्वातीच्या आजच्या वयाची बेरीज सॉरी स्वातीचं आजचं वय किती आहे सव्वीस वर्ष आहे पण आपल्याला काय विचारलंय स्वातीचे आठ वर्षापूर्वीचे वय किती वर्षे असेल मग आठ वर्षापूर्वीचा विचार आहे मग आपण याच्यातून काय करायचे सव्वीस वजा करायचे बघा याच्या सॉरी मधून आपण आठ वजा करायचे म्हणजे किती सव्वीस वजा आठ बरोबर किती येतात अठराच वर्षे येतात बघा इथे आपण नसते ॲड केले तरी चाललं असतं पण ही कन्सेप्ट कळायला पाहिजे म्हणून मी इथे काय केलं होतं प्रश्न स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे म्हणून मी इथे आधी अधिक मोठं दाखवलं स्वातीपेक्षा क्रांती काय आहे सॉरी क्रांतीपेक्षा स्वाती मोठी आहे म्हणून मग मी ते हे केलं होतं आणि आता इथे मी वजा करते इथे नसतं केलं तरी अठराच वय आलं असतं पण स्टेप बाय स्टेप जावं म्हणून मी यासाठी इथे परत आठ वजा केले मग त्या स्वातीचं वय किती आहे अठरा वर्ष मग अठरा वर्ष आहे पर्याय पर्याय क्रमांक चार आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सहा ते दहा स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तर्कसंगती व अनुमान यामधील भाषिक दोनमधील नातेसंबंध हा भाग स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत थँक्यू